नमस्कार तीन ऑक्टोबरची एक दुखद आणि धक्कादायक बातमी आहे यावल शहरातील फालक नगरातील रहिवाशी एका एकोणावीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळवळ उडाली आहे ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली मयत तरुणीचं नाव पूजा भैरव लाला प्रजापती असे असून तिने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाहीये यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत फालकनगर आहे या फालकनगरात भेलपुरीचा व्यवसाय करण्यासाठी सेतवाना जिल्हा चित्तोडगड राजस्थान येथील कुटुंब राहते गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हे कुटुंब यावल येथे फालकनगरामध्ये स्थायी झालेले आहे या कुटुंबातील पूजा भैरवलाला प्रजापती वय एकोणावीस ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहत होती शनिवारी रात्री ते जेवण करून आपल्या कुटुंबासह घरात झोपली होती दरम्यान सर्वजण झोपल्यानंतर पूजा प्रजापती हिने घराच्या छताला लोखंडी पाईपला दोरी बांधून गळपास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार सकाळी सात वाजता तिचे वडील भैरव लाला प्रजापती हे झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी त्यांनी यावल पोलिसांना तात्काळ माहिती दिली व यावल पोलिसात भैरवलाला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करीत पूजा हिचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला डॉक्टर शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले या एकोणावीस वर्षीय तरुणीने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही आहे भैरवलाला प्रजापती हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून शहरात भेलपुरीचा व्यवसाय करतात ते मूळचे रहिवाशी शेतवाना जिल्हा चित्तोडगड राजस्थान येथील आहेत या तरुणीने आत्महत्या केल्यामुळे फालकनगरसह संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे मयत तरुणीचा मृतदेह आता अंत्यविधीसाठी शेतवाना जिल्हा चित्तोडगड राजस्थान येथे त्यांचं कुटुंब नेत असल्याची माहिती समोर आली आहे यावल न्यूजच्या माध्यमातून मी सर्व तरुण तरुणी आणि नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात मात्र या अडचणीवर मात करून आपल्याला जीवन जगायचं असतं नैराश्यापोटी आत्महत्या केल्यानंतर सर्व काही संपून जाईल असं नसतं व कोणत्याही कारणाने आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये आत्महत्या करू नये असं आवाहन मी यावल न्यूजच्या माध्यमातून करतो आज या तरुणीने आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अगदी दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचप्रमाणे त्या मुलीच्या आत्महत्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे तिचा मृतदेह त्यांचं कुटुंबीय जे गावात भेलपुरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात ते आता राजस्थान नेण्यासाठी त्यांची इकडे तिकडे धावपळ सुरू आहे तेव्हा आत्महत्या केल्यानंतर आपल्या कुटुंबावर काय प्रसंग ओढावतो हे मेलेल्या त्या व्यक्तीला कळत नाही म्हणून आपण कोणत्याही कारणाने नैराश्यापोटी आत्महत्याचा प्रयत्न करू नये आपण शांत डोक्याने विचार करावा असं आवाहन मी यावल न्यूजच्या वतीने आपणास करतो